मी याच्यावर आत्ताच बोललोय आणि सांगितलंय की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जे मनोजदादा जरंगे पाटील यांचं विधान झालं की ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, ज्यांना निवडून आणायचं त्याला निवडून आणा, ज्यांनी काम केलं त्याला निवडून आला, ज्यांनी काम नाही केलं त्याला पाडा. तर या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा मी एकमेव आमदार आहे, देशोधडीला लागलोय, तरीही सर्वसामान्य मराठा समाजाचा इतर समाजाने शेतकऱ्याचं काम मी करतोय. लाईट बिल असू दे, पीक विमा असू दे, पीक कर्ज असू देत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू देत, सातत्याने आंदोलनं लढाई मी करतोय आणि म्हणून मला असं वाटतं की मी लढलो पाहिजे आणि तशा पद्धतीने मी अपक्ष लढण्याच्या संदर्भातली भूमिका आता जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर मगाशी जो एक प्रश्न विचारला की स्पर्धेत कोण वाटतंय, मी त्याच्यावर एक विशेष खुलासा करू इच्छितो की मागचा जर का आपण अभ्यास केला, स्टॅटिस्टिक्स जर पाहिल्या, तर मागे इम्तियाज जलील यांना 374,000 का 380,000 मतं पडली होती. मात्र त्यांच्या पाठीमागनं बाळासाहेब आंबेडकर आता बाजूला सरकलेले आहेत, कारण बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसलाय. त्यामुळे जो आपल्या पाठीत खंजीर खुपसतो त्याला मतदान करणं हे कसं शक्य आहे, म्हणून त्यांच्या पाठीमागनं बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांची सगळी जी काही कार्यकर्ती मंडळी होती, मतदार मंडळी होती, ही बाजूला सरकली आहेत. म्हणून इम्तियाज जलील 374 आता 1.5 पावणे 2 वर ऑटोमॅटिक आलेले आहेत, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. त्याचबरोबर चंद्रकांत खैरेंना जी 370,000 मतं मिळाली होती, त्या 370,000 मतामध्ये सुद्धा आता एकनाथ शिंदेंचा बंड भारतीय जनता पक्ष त्यांच्याबरोबर नसणे या गोष्टी पुढे येणार आहेत आणि म्हणून त्यांचंही कमीत कमी 2 लाख मतदान मायनस झालेलं आहे, तेही आता 1.5 पावणे 2 पर्यंत आलेले आहेत. मी जे मागच्या वेळेला इलेक्शन लढलो होतो मला 2,83,000 मतं मिळाली होती. या 2,83,000 मतामध्ये एक परिवर्तनवादी, एक राजकारण स्वच्छ व्हावं या उमेदीने मतदान करणारा वर्ग आणि खास करून मराठा समाजाचे तरुण मित्र हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसले. ट्रॅक्टरची रॅली जी निघाली ती तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. म्हणून मला वाटत आहे की त्याच्यामध्ये काही फूट आहे, आजही ते आहे, किंबहुना ते वाढले. आज जवळपास या जिल्ह्यातल्या 300 गावांनी सह्यांची मोहीम राबवलेली आहे आणि आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील यांच्याकडे अहवाल दिलेले आहेत. त्यांचा निर्णय काल असा झाला त्याचं कारणं वेगळी आहेत, पण निश्चित स्वरूपाने सह्यांची मोहीम राबवल्यामुळे हे निदर्शनास येतं की लोकांचा पाठिंबा वाढता आहे, लोकांची अपेक्षा आहे आणि लोक म्हणते की कसंही करायचं या वेळेला आपल्याला हे काम करायचंय. म्हणून माझ्या 2,83,000 मतामध्ये वाढ आहे, कमी नाही. या पार्श्वभूमीवरती मला वाटत नाही की कोणी आता या सगळ्या एकंदरीत चित्राला पाहता 2.25 लाख मतं घेऊ शकतो जे मी घेऊ शकतो. सर, इम्तियाज जलील पण वंचितचे युतीमध्ये इच्छुक आहे. वंचितच्या युतीमध्ये ते जरी इच्छुक असले तरी मला असं वाटत नाही की वंचितच्या अध्यक्षांना, ज्यांनी पाठीत खंजीर खुपसलाय, त्यांना पाडण्याचं काम केलंय, आपण खासदार झाले आणि त्यांना पाडला, अशा व्यक्तीला वंचितचे कार्यकर्ते, मतदार किंवा स्वतः सत्य बाळासाहेब माफ करून त्यांना उभं करतील असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. या माणसाने गेल्या 5 वर्षामध्ये एक तरी बौद्ध विहार, एक तरी दलित समाजाच्या उत्थानाचं काम केलं असल्याचं मला दाखवून द्या. न केवळ त्यांनी पाठीत खंजीर खुपसलाय, पण त्यांनी कामही कवडीचं केलेलं नाही. 4 कार्यकर्ते सांभाळणं म्हणजे समाजाचं काम करणं असं होत नाही आणि म्हणून त्यांची ऑफर निश्चितच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ऍक्सेप्ट करणार नाही. मला खात्री आहे, कारण की शांतिगिरी महाराजांचा हेतू शुद्ध राजकारणाचा आहे आणि माझ्यावर एकही डाग राजकारणाचा नाही, भ्रष्टाचाराचा नाही, कुठे पैसे खाल्लेत पण कुठली ईडी माझ्या मागे लागलेली नाही. मी परत सांगतो, बीडी प्यायचे पैसे नाही आहेत, ईडी कडून मागे लागणार, त्यामुळे तो विषय नाही. शुद्ध राजकारणाच्या कक्षेमध्ये मी एकमेव उमेदवार आहे जो बसतो. एवढंच नाही, मी EWS आहे, परत सांगतो, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये मी येतो, कारण माझी पेन्शन सोडून मला कुठलंही उत्पन्न नाही. आमच्या सध्याला जे आहे दारा आणि खिडक्या वंचितसाठी उघड्या आहे काही, पण मात्र आपण जर पाहिलं तर त्यांची ते तुम्हाला वंचित तुम्हाला मदत का करेल आणि तिकडे जर म्हटलं तर त्याला महाराष्ट्रात इतर ठिकाणी त्याला सपोर्ट मिळू शकतो ना, MI पक्षाच्या वतीनं वंचितला, तुम्हालाच का करतील वंचित सपोर्ट? वंचितला
एमआयएमचा सपोर्ट मिळतो किंवा नाही मिळत याचा अनुभव यायचा शिल्लक राहिलेला नाहीये. पाडले श्रद्धेय प्रकाश आंबेडकरांना. आता ज्यांनी एकदा ठेच लागली पुन्हा तीच ठेच खातील का ते? म्हणून मला नाही वाटत की ते एकदा ठोकर लागल्याच्या नंतर माणूस परत ठोकर जिथे लागते तिथे हात लावत नाही. भाजपची भारतीय जनता पार्टीने मोठी तयारी करण्यात आलेली आहे. मात्र महाविकास आघाडी चंद्रकांत खैरे सुद्धा पुरा मतदारसंघ जो आहे हा लोकसभा फिरलेले आहे आणि त्या फिरत सुद्धा पूर्ण तयारी आहे. हर्षवर्धन जाधव यांची काय तयारी आहे म्हणजे असं वाटत नाही का आले उलपट काही झालं? हर्षवर्धन जाधव यांची तयारी 5 वर्ष सुरूच आहे. मी बघाशी जे बोललो ते व्याख्यान नव्हतं. एबीसीबीचे लाईट बिल, धर्माधायचे रुग्णालयाचे फ्रीमध्ये ट्रीटमेंट्स, पीक कर्जाचे बेडावे, पीक विमा 256 कोटी रुपये वाटला, महानगरपालिकेच्या गेटवर उपोषण केलं जेणेकरून हरसूरचं फिल्ट्रेशन प्लांट सुरू झालं, हे सगळी कामं सातत्याने 5 वर्षापासून मी करतोय. हर्षवर्धन जाधवचं फक्त दिसत नाही आणि तेही कोणाला दिसत नाही ज्यांना बघायची इच्छा नाही. जे काय हॉटेल काय डोंगर समजा अगदी ओक्यामध्ये हे जे बघतात ना त्याला हर्षवर्धन जाधवचं काम कधीच दिसणार नाही. पण जे मार्केटमध्ये फिरतात, जे गार्डनमध्ये बसून चर्चा करतात की आज आपल्या घरात स्वच्छ पाणी तो हर्षवर्धन उपोषणला बसला म्हणून मिळालं, यांना मात्र हे सगळं दिसतं. आणि त्यामुळे 100 नव्हे 1001% पुन्हा उच्चार करतो की जे काम माझं आहे ते एकाही राजकीय पक्षाचं नाही. त्यांचे बॅनर मोठे आहेत आणि खाली काही नाही आहे. त्यांच्याकडे मोठमोठी विमानं आहेत, मोठमोठे हेलिकॉप्टर आहेत, कपडे कडक आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.